इयत्ता नववीसाठी आज आपण जे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यामधलं सेट जे प्रकरण आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. या वर्षी या वर्षापुरतंच फक्त 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. प्रकरण एकचाही बराचसा भाग कमी केलेला आहे, तो यापूर्वी तुम्हाला सांगितलेला आहे. आपण पहिल्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिलं प्रकरण सेट. मराठीमध्ये आपण त्याला संख्ये म्हणतो, पक्ष्यांचा थवा, वस्तूचा समूह, अशा प्रकारचे आपण शब्द या ठिकाणी वापरतो. असा समूह की त्या समूहामधील घटक अचूक आणि नेमके सांगता येतात, त्या संख्याला, त्या समूहाला आपण संच असं म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू शकतो बा, सेट मीन्स काय? द वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. सेट म्हणजे संच. आपण काय म्हणतो याला? संच. द वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड द सेट. सपोज दिस इज द नॅचरल नंबर सेट. इन दिस नॅचरल नंबर विच इज द एलिमेंट 1, 2, 3, 4, नैसर्गिक संख्यांचा संच. फर्स्ट कॅपिटल इंग्रजी लेटर ए बी सी आर यूज डिनोटेड बाय द सेट. सपोज दिस इज द सेट. द सेट इज डिनोटेड द नेम कॅपिटल या. द सेट इज डिनोटेड एज कॅपिटल डब्ल्यू. द सेट इज डिनोटेड एज कॅपिटल आय लेटर इन इंग्लिश. द इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट ऑफ द सेट ऑफ इज नोन एज द एलिमेंट ऑफ द सेट. इन द सेट 1, 2, 3, 4 these are called as the element of a set, and these element is denoted lowercase. Such type of and its elements are separated by the comma. This is the natural number set. Natural number set that is denoted as n, whole number set is denoted as w, and integer number set is denoted as r. नैसर्गिक संख्यांच्या संचयाची सुरुवात 1, 2, 3, 4 पासून होते, 1 पासून होते. अशा पद्धतीने लिहितात. होल नंबर स्टार्टेड फ्रॉम द 0, 0, 1, 2, 3, 4 अँड इंटीजर नंबर्स. नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच मध्ये निगेटिव्ह नंबर 0 अँड पॉझिटिव्ह नंबर्स -3, -2, -1, 0, 1, 2, 3 सच टाइप ऑफ are set. We see here if in this set one is the element of n, 2 is the element of natural number, 4 is also the element of natural number, but 0 is not the element of natural number. Element घटक असणे, संचाचा घटक असणे आणि संचाचा घटक नसणे हे लिहिण्याची पद्धती आता आपण पाहणार आहोत. इफ ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए, स्मॉल ए हा ए या संचाचा एलिमेंट जर असेल तर दिस इज रिटन ऍज ए इज द एलिमेंट ऑफ ए. स्मॉल ए आणि हा कॅपिटल ए आहे. आणि इफ ए इज नॉट द एलिमेंट ऑफ सेट A is written as such type. A is not element of A. Suppose in natural number 2 is the element of N. Therefore we write here 2 is the element of A. But in this set 0 is not the element of A. Therefore we write here 0 is not the element of A. Such type of return here element and not element. This is the
element of A is not element of A is the sign, such type of sign here. चार घटक असणे या चिन्हाला आणि चार घटक नसणे तिरपी रेषा देते. Then the set are written by the two methods. Method of writing set. First method is listing method or Wolfner method. यादी पद्धती मराठी त्याला म्हणतात लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथडला यादी पद्धती असं म्हणतात. यादी पद्धतीने संचय लिहिताना फर्स्ट राइट द नेम ऑफ द सेट ए बी सी डी कॅपिटल लेटर मध्ये कोणत्याही संच यादी पद्धतीने लिहिताना त्या संचाला प्रथमता नाव द्यायचं. आपण काय दिलं ए. Then write the equal sign. नंतर बरोबर चिन्ह द्यायचं आणि नंतर all the elements of set are enclosed within curly bracket. अशा प्रकारचा curly bracket काढायचा आणि त्या curly bracket मध्ये all the elements of the set, set of odd number between 1 to 10, हे एक्झाम्पल आपण घेतले, 1 ते 10 मधील सर्व विषम संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग एकापेक्षा मोठी असणारी विषम संख्या 3, 5, 7 and 9. And these elements are separated, elements are separated by the comma. 3, 5, 7, 9. In this element we write here comma. The order of element is not important. 3, 5, 7, 9. च्या ऐवजी तुम्ही 3, 7, 9, 5 असं लिहिलं तरी त्याला काही पार्श्वविशेष महत्व नाही. ऑर्डर कशी लिहू शकता, क्रम कोणताही लिहू शकता, क्रमाला विशेष असं महत्व नाही. अगेन सी द फर्स्ट मेथड दॅट नेम ऑफ राइटिंग अ सेट. फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. इन दिस मेथड ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट इन्क्लोज विथ अ कर्ली ब्रैकेट सच टाइप ऑफ एंड एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय द कॉमा. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. फर्स्ट राइट द नेम इन कैपिटल इन लेटर इन इंग्लिश, देन राइट द इक्वल साइन, देन राइट द कर्ली ब्रैकेट, इन द कर्ली ब्रैकेट राइट द एलिमेंट एंड द एलिमेंट आर सेपरेटेड बाय द कॉमा. सेकंड मेथड इज रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. गुणधर्म पद्धति मराठीत काय म्हणतात त्याला, गुणधर्म पद्धति. रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. In this method, we do not write the list of element. आपण हा संच लिहिताना त्या संचामध्ये कुठल्याही प्रकारची घटकांची यादी लिहायची नाही. त्या घटकांचे निरीक्षण करून त्या घटकांमधील गुणधर्म आपण शोधायचा आहे आणि तो गुणधर्म कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे. Do not write the list of element, but we write जनरल एलिमेंट यूजिंग व्हेरिएबल ऑफ द फॉलोड बाय ए एंड वर्टिकल लाइन. वर्टिकल लाइन और कॉलम, कॉलम म्हणजे एका खाली दोन टिंबर, एंड राइट द प्रॉपर्टी ऑफ अ व्हेरिएबल. सपोज सेट ऑफ एलिमेंट बिटवीन 1 टू 10, हेच उदाहरण आपण घेऊ. या मध्ये a इज इक्वल टू 3 5 7 9 दिस आर द रिटर्न बाय द लिस्टिंग मेथड. दिस सेट इज रिटर्न बाय द रूल मेथड. फर्स्ट राइट द नेम ऑफ अ सेट a, देन राइट द इक्वल साइन, देन राइट द कर्ली ब्रैकेट. इन द कर्ली ब्रैकेट राइट द प्रॉपर्टी. व्हाट इज दिस प्रॉपर्टी इन दिस नंबर? These numbers are the odd numbers. These numbers in a set of a natural number, and this number is the right in the category natural number, and we see the natural number between 1 to 10.
एग्जांपल आपने इथे लिहूया, हे घेऊया, हे वेगळं उदाहरण आहे. हा एग्जांपल नॅचरल नंबर, याचं उदाहरण असं आहे नॅचरल नंबर बिटवीन 1 टू किती 10, 1 ते 10 मधील सर्व नैसर्गिक संख्या आपल्याला लिहायच्या. फर्स्ट राइटर ए, देन राइटर इक्वल साइन, देन राइटर कर्ली ब्रैकेट. दीज एलिमेंट्स आर इन अ सेट n, n मीन्स नैचरल नंबर एंड विच फ्रॉम 1 to 10, एकापेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान. अशा पद्धतीचं आपण चिन्हाच्या स्वरूपात, गुणधर्माच्या स्वरूपामध्ये संचय लिहिणं, याला म्हणतात या ठिकाणी रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, तर सेट म्हणजे काय, तर सेट म्हणजे गिवन डिफाइंड कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ सेट. सेट इज रिटन बाय द टू मेथड, दैट फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड एंड रूल मेथड. एंड वी सी दे अफ्टरवर्ड प्रैक्टिस सेट 1.1. हे सर्व व्यवस्थितरित्या आपल्या मनामध्ये घेऊन घ्यायचे आणि हे घेतल्यानंतर आपल्याला 1.1 ला या ठिकाणी सुरुवात करायची. तुम्ही तुमच्या समोर पुस्तक असणं गरजेचं आहे, त्या पुस्तकामध्ये पटपटरित्या आपण या ठिकाणी 1.1 या ठिकाणी घेणार आहोत. पहा यामध्ये 1.1 फर्स्ट write the following set in the rotor method. Pahila practice set 1.1. question first write the following set in a roster form. थोडक्यात मी लिहिणार आहे roster form. First, set of even number. Set of even number. First, write the name of set A. Then write equal sign. Then write a curly bracket and all the even number is started from 2, 4. Even म्हणजे सर्व संख्या 2, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश. Complete the curly bracket. Let's second example. Set of even prime number from 1 to 15. 1 ते 50 मध्ये इव्हन प्राइम नंबर आपणाला लिहायचे. विच आर द प्राइम नंबर्स, 2, 3, 5, 7, 11, such type number is called as the prime number. But all these prime number, only 2 is the even number and other numbers are odd number. So first we write the name of set A, then write the curly bracket and then write the 2. Then third, what is the third? Set of negative integer. Set of negative integer. Write name of set B, negative integer, that is -1, -2, -3, -4. Then 4. These are the negative number, negative integer. Then या ठिकाणी 7 बेसिक साउंड, 7 बेसिक साउंड
ऑफ अ सारे सूट सारे याच्यामध्ये जे बेसिक साउंड आहे ते आपण कसे लिहू शकतो पहा याला एक आपण नाव देऊ पी आपल्याला सात स्वर सूर माहित आहे सा रे आणि सा रे ग म यमे ग जी म यमे प धा प धा डी एच ए धा एंड ना अशा प्रकारचे सा रे ग म प ध नी अशा प्रकारचे सात स्वर या ठिकाणी आपण लिहिले दिस टाइप इज कॉल्ड अ रोटर फॉर्म देन इन द सेकंड क्वेश्चन well in a practice set 1.1 but in the second question write the symbolic statement write the following symbolic statement in the word that first 4 upon 3 such type of written here write the symbolic statement that is first 4 upon 3 is the element of set 2. 4 upon 3 is the element of set 2. Then minus 2 अशा प्रकारचे चिन्ह लिहिलेले घ्या. Minus 2 is not the element of set n. Third, हे उत्तर आपण लिहितोय. Third, p is equal to in the curly bracket. P is an odd number. हे लिखाण कसं करायचं पहा. या ठिकाणी हे लिहित असताना P is a set of all. It is P. P is the set of all P. It is parallel. P is the set of all P. It is set of all P. या तिरप्या रेषेला या ठिकाणी एक शब्द आहे या तिरप्या रेषेला असं म्हणायचं सच दॅट आणि सच दॅट नंतर हे आहे तसे लिहून काढायचं सच दॅट पी इज एन ऑड नंबर पी इज एन ऑड नंबर पी इज एन ऑड नंबर देन थर्ड क्वेश्चन आपल्याला सगळी गणिते घेणं शक्य नाही परंतु प्रत्येक याच्यामध्ये आपण थोडी थोडी का होईल आपण गणित घेऊ थर्ड क्वेश्चन थर्ड Write 82 set by listing method. May write 82 let listing method and by the room method. या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ते या ठिकाणी उदाहरण तुम्ही घेऊ शकता. Then we write the odd numbers odd number A is the set 1, 3, 5, 9, 10 this is the listing method then second method rule method We write here. A is the set of all x. X is an odd number. Asha
होते की नाही हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. आणखी एक उदाहरण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. देन क्वेश्चन फोर्थ, राइट द फॉलोइंग सेट यूज इन द लिस्टिंग मेथड. फर्स्ट आपण यापूर्वी लिस्टिंग मेथड अँड रोस्टर मेथड इज इक्वल. इन दिस क्वेश्चन, इन फर्स्ट क्वेश्चन राइट द फॉलोइंग सेट इन द रोस्टर फॉर्म एंड इन द फोर्थ क्वेश्चन ऑल्सो सेम क्वेश्चन, राइट द फॉलोइंग सेट इन द लिस्टिंग मेथड. फर्स्ट इन फोर्थ क्वेश्चन वी राइट द लिस्टिंग मेथड. That first question, all the months in India solar year. Then we write here name of set A in this set. या उदाहरणामध्ये आपल्याला प्रश्न भारतीय सौर वर्षातील महिन्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे आणि तो संच लिहिताना मी पहिली मराठीमध्ये नाव सांगतो. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, माघ, शिष्य, पौष, माघ आणि फाल्गुन हे सर्व संच याच्यामध्ये काय करायचे लिहायचे. या इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच शब्द लिहायचे. चैत्र त्याच्यानंतर वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष आणि प्रत्येकाच्या मध्ये अशा प्रकारचा फॉर्म द्यायचा आणि उदाहरण काय करायचं पूर्ण करायचं. लेटर इन द सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिले. लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आणि तो कसा लिहू शकतो पहा. राईट फर्स्ट नेम बी, देन राईट सी, ओ, एफ, पी, एल, ई, ई नंतर एम परत आलेला आहे. एकदा एम लिहिलेला असल्यामुळे परत एम लिहायचा नाही. एम नंतर परत ई आलेला आहे, परत लिहायचा नाही. एन फर्स्ट टाइम येतोय, टी म्हणजे संच लिहित असताना एखादा अक्षर, एखादा अंक दोन वेळा आला तर तो दोन वेळा न लिहिता एकदाच लिहायचा आहे. देन थर्ड क्वेश्चन, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. आपल्याला ज्ञानेंद्रियांची या ठिकाणी नावं लिहायची. सर्व सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत तर त्या सेन्सरी ऑर्गनचं लिहित असताना नेम ऑफ सेट ए. आपल्याला या ठिकाणी सेन्सर ऑर्गन नोज, इयर, आईज, टंग्स अँड स्किन. नोज नाक आहे, ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो. देन सेकंड इयर कान आहेत, नंतर आईज नंतर टंग. एंड लास्ट पाच ज्ञानेंद्रिय आहे आणि स्किन. देन फोर्थ क्वेश्चन, द सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 10. तुमच्या समोर पुस्तक असणं गरजेचं आहे. वेळ फार कमी आहे, कमी वेळेमध्ये आपण जास्त घ्यायचे. मी पटपटरित्या सांगणार आहे. 1 to 20 एक ते वीस मधील प्राइम संख्या, व्हॉट इज मीन बाय द प्राइम नंबर. मराठीत सांगतो प्राइम नंबर म्हणजे ज्या संख्येला फक्त स्वतःचने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येला आपण प्राइम नंबर असं म्हणतो. 1 इज नॉट द प्राइम नंबर. प्राइम नंबर इज स्टार्टेड फ्रॉम द 2, 3. चाराला दोनाने भाग जातो. 4 इज नॉट प्राइम नंबर. 5 इज द प्राइम नंबर. 6 ला
दोन आणि तीन आणि भाग जातो, सेवन ला कशाने भाग जात नाही, नंतर 11 नंतर 13 नंतर 17 देन 19, दीज नंबर्स आर द प्राइम नंबर। एंड नेम्स ऑफ कंट्रीज ऑफ द वर्ल्ड, नेम ऑफ कंटेनमेंट म्हणजे खंड, आपणाला पृथ्वीवरील खंड कोणते कोणते आहेत त्यांची नावं लिहायची। सपोज मी नावं सांगतो पहा, बी या संख्यामध्ये आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, त्यानंतर अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका, अशा प्रकारचे खंड या ठिकाणी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतरचा पाचवा प्रश्न हा काय आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया। राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट इन दी रूल मेथड। रूल मेथडने आपण काय लिहू शकतो पहा, पहिला तुम्हाला एक संच दिलेला आहे, एकच उदाहरण मी सांगतो, ए इज इक्वल टू 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. This is the set. Write the set by using the rule method. Suppose rule method kind of part. First write the name. Write equal sign, then curly bracket. Write X for that all element and write the property of this element. A is a set of all X such that X is X is equal to n square. एकाचा वर्ग एक, दोनाचा वर्ग एक, यांच्या जागी एक ठेवा, एकाचा वर्ग एक, दोनाचा वर्ग दोन, तीनाचा वर्ग दोनाचा वर्ग चार, तीनाचा वर्ग नऊ, चाराचा वर्ग सोळा, पाचाचा वर्ग पंचवीस। प्रत्येक संख्येचा वर्ग केला की वरील संख्या मिळतात, म्हणून फॉर दॅट नंबर वी राईट द एन, एन स्क्वेअर। एंड एन बिलॉंग्स टू एन, हा एकापासून दहा पर्यंत, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू ऑर लेस दॅन टेन, यांची किंमत ही 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे। मग यांची किंमत 10 किंवा 10 पेक्षा लहान जर असेल, एन हा नैसर्गिक संख्या आहे, एकाचा वर्ग एक, यांच्या जागी किती ठेवा, दोनाचा वर्ग चार, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो। देन सेकंड एक्झाम्पल, बी इज इक्वल टू 6 स्क्वेअर 18। मी आता पटपटरित्या सांगतो पहा, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स, ते पहा 6, 4, 6, 12, 6, 3, 18 अशा प्रकारचे शब्द आहेत। मग आपण काय लिहू शकतो पहा, या ठिकाणी 6, 1, 6 म्हणून आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, तर x इज इक्वल टू 6n अँड n इज इक्वल टू, n इज इक्वल टू किती, 6, 8, 8, 40 म्हणजे लेस दॅन 9, 9 पेक्षा लहान आहे। x बिलॉंग्स टू n, x हा n belongs to n and n is less than 9। पहा यांच्या जागी 9 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या म्हणजे 1 ते 8 ठेवायच्या, 6, 1, 6, 6, 2, 12, 6, 3, 18 त्या संख्येत, तर पहा। त्यानंतर तिसरा शब्द आहे, तिसरं उदाहरण आहे, c is a set of our x such that x is the letter in the word, is the letter in the word which word there s m I l e spire, s m I l e spire, या शब्दामधील अक्षरांचा हा संच आहे। त्यानंतर पुढे डी चौथं उदाहरण आहे, प्रश्न तुमच्या समोर आहे, सॅटरडे मंडे तर थर्सडे वेन्सडे ट्यूसडे फ्रायडे साहेब, तर
संडे मंडे पासून सुरुवात आहे, तर सॅटरडे पर्यंत ही आठवड्याची वार आहे ते आपल्याला माहित आहे। म्हणून P is the set of all Z such that Z indeed day of a week आठवड्याचा तो काय आहे, वारांचा संच आहे। आणि शेवटचं उदाहरण आहे X is equal to AT। मग पाचवं उदाहरण म्हणजे घेतो P is the set of all X such that X is the verb it हा शब्द होतो किंवा यापासून दुसरा एक शब्द तयार होतो टी किंवा इट या शब्दामधील अशा प्रकारचं अक्षर आहे। तर या पद्धतीचं आपण या ठिकाणी 1.1 सोडवलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढील भाग सुद्धा या ठिकाणी याच तासामध्ये आपल्याला पाहायचा आहे। अभ्यास 1.2 पर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायचे आणि पुढचा भाग आहे टाइम ऑफ अ सेट। पुढचा भाग काय आहे टाइम ऑफ अ सेट। टाइम ऑफ अ सेट तुमच्या समोर पुस्तक ठेवा, मी फक्त रिव्हिजन करणार आहे। नेम ऑफ सेट दॅट इज अ सिंगलटन सेट। सिंगलटन सेट म्हणजे नेमकं काय, तर एक घटक संच अ सेट कलेक्टिंग अ सिंगल एलिमेंट। जर एखाद्या संचामध्ये एकच घटक असेल तर त्या संचाला सिंगलटन सेट असं म्हणतात। सपोज इव्हन सम इव्हन प्राइम नंबर दॅट इज 2, या संचामध्ये फक्त एकच घटक आहे म्हणून या सेटला सिंगलटन सेट असे म्हणतात। सेकंड एम्प्टी सेट। एम्प्टी सेट और निल सेट रिक्त संच। रिक्त संच इन दिस सेट नावावरूनच एम्प्टी सेट, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असे म्हणतात। उदाहरणार्थ ए हा संच असा आहे की 2 आणि 3 यांच्या दरम्यानची नैसर्गिक संख्या एकही नाही। देयरफॉर वी राइट हियर ए इज इक्वल टू सच टाइप ऑफ कर्ली ब्रैकेट और इट इज डिनोटेड एज सच टाइप 5 इज नेम इन दी 5। पुस्तकामधून तुम्ही डिटेल मध्ये पहा। ते फायनाइट सेट। थर्ड सेट इज फायनाइट सेट शांत संच। ज्या संचाची आपण यादी लिहिताना कधी ना कधी संपणारी आहे। इफ दिस सेट इज अ निल सेट और नंबर ऑफ एलिमेंट आर लिमिटेड एंड काउंटेबल। ज्या संचामधील घटक लिमिटेड आहेत, ज्या संचामधील घटक मोजता येणारे आहेत, दॅट इज कॉल्ड एज अ फायनाइट सेट। Therefore, we define this finite set is that element of are limited, elements are limited and countable, then it is called as the finite set. Suppose P is the set that is 2, 4, 6 and 8 is the thumbnail ahe, the infinite set. What is mean by the infinite set? या ठिकाणी n नॅचरल नंबर स्टार्टेड फ्रॉम 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा नैसर्गिक संख्यांचा संच नॅचरल नंबर हा कधी संपणार नाही। कोट्यावधी संख्या आपण लिहिल्या त्याला शेवटच नाही। इफ द नंबर ऑफ एलिमेंट इन दिस सेट इज द अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल then the set is called as an infinite set. Then second
another point, that is the equal side. What do you mean by the equal side? There are two set A and B are said to be equal. Two set A and B are said to be equal if every element of a set A is in set B and every element of set B is in A. Suppose then A is equal to B. Then A is equal to B. When two sets are equal, we write A is equal to B. Suppose A is equal to 3, 7, 9 and B is equal to 7, 9, 3. A संचातील प्रत्येक घटक B संचात आहे आणि B संचातील प्रत्येक घटक A संचात आहे त्या वेळेस त्या संचाला इक्वल सेट असे म्हणतात. If two A set A and B are said to be equal set, if every element of set A is in the set B and every element of B is in the set A, A संचाती घटक B संचात पाहिजे, B संचाती प्रत्येक घटक A संचात पाहिजे, त्यावेळेस त्याला म्हणतात त्या ठिकाणी इक्वल सेट. Then last point is practice set. See carefully, practice set 1.2. मी प्रश्न देणार नाही, तुम्ही पुस्तकातून प्रश्न वाचा. Decide which of the followings are the equal set and which are not. Justify your answer. Question पहिला, A is a set of all x such that 3x minus 1 is equal to 2. Then in this set 3x minus 1 is equal to 2. Therefore 3x is equal to 2. Minus goes to other side, it becomes plus. 3x is equal to 3. X is equal to 3 upon 3. Therefore element in this set A is equal to 1. A sancha mante A ghatak kahe. आता पुढे उदाहरण वाचा. तुम्ही बी बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स, एक्स इज अ नेचुरल नंबर बट एक्स इज नाइदर प्राइम not composite. Prime मूळ संख्या किंवा तो संयुक्त संख्या नाही अशा प्रकारचा एक आणि एकच एलिमेंट आहे, that is one. One is not a prime and composite. Then last C is set of all x, x belongs to n, x is less than 2. X हा n संख्यामधील घटक आहे, नैसर्गिक संख्या संख्यामधील घटक आहे आणि तो दोनापेक्षा लहान आहे आणि दोनापेक्षा लहान असणारा घटक कोणता? 1. Therefore in this set A one element, in this set B one element, in this set C one element. Therefore we write here A is equal to B is equal to C. A, B, C
हे तीन ही संच कसे आहेत रे इक्वल संच आहेत देयरफॉर सेट ए सेट बी एंड सेट सी आर इक्वल सेट ऑल द सेट्स आर इक्वल देन थर्ड एग्जांपल सेकंड एग्जांपल डिसाइड दी भेदर सेट ए एंड बी आर इक्वल सेट ए आणि बी हे दोन संच इक्वल सेट आहेत का फर्स्ट राइट ए इवन प्राइम नंबर इवन प्राइम नंबर राइट दी एलिमेंट इवन प्राइम नंबर टू इज दी इवन प्राइम नंबर वी राइट हियर इन दी कर्ली ब्रैकेट ओनली टू सेकंड सेट एक्स सच दैट 7x माइनस 1 इज इक्वल टू 30 वी वांट टू सॉल्व हियर दिस इक्वेशन 7x माइनस 1 इज इक्वल टू 30 देयरफॉर 7x इज इक्वल टू 30 प्लस 1 7x इज इक्वल टू 14 x इज इक्वल टू 14 अपॉन 7 x इज इक्वल टू 2 देयरफॉर इन दिस सेट बी We write the element 1 and 2. Then, see here carefully, in the set A, only one element, that is 2. In the set B, only one element, that is 2. Therefore, A is equal to B. Therefore, set A and set B are equal set. हे दोन्ही संच समान संच आहेत त्यानंतर आपण पाहू थर्ड एक्झाम्पल विच ऑफ द पॉइंट्स आर जीएमपी सेट एंड व्हाय खालील पैकी कोणते संच रिक्त आहे आणि का फर्स्ट क्वेश्चन 3 फर्स्ट ए इज सेट ऑफ ऑल ए सच दैट ए इज द नेचुरल नंबर स्मॉलर दैन जीरो शून्यापेक्षा लहान असणाऱ्या समसंख्या कोणत्या नॅचरल नंबर इज स्टार्टेड फ्रॉम 1 शून्य पण नसतो शून्यापेक्षा लहान पण संख्या नसतात देयरफॉर ए इज दी एम्प्टी सेट एम्प्टी सेट फक्त कर्ली ब्रॅकेट किंवा अशा प्रकारचा शून्य आणि तिरपी रेषा त्याला फाय असं म्हणायचं अशा पद्धतीचे या ठिकाणी लिहा याच्यामध्ये एकही घटक येणार नाही नॅचरल नंबर हे एकापेक्षा लहान असतात शून्य पण नाही एकापेक्षा लहान अंकच असतो त्याच्यानंतर बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x मायनस 1 इज इक्वल टू 30 याच्यामध्ये एखादा घटक आहे का तो आपण पाहू तर या मध्ये आपणाला दुसऱ्या याच्यामध्ये कोणता घटक येतो तो आपण पाहू तर याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये एक घटक काय आहे हा तर आपण उदाहरण चुकीचे लिहिलेलं आहे प्रश्न तिसऱ्यात आपण सोडवतोय बी इज अ सेट ऑफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 देन टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट एक्स इज इक्वल टू 0 देयरफॉर इन दिस सेट बी 0 इज द एलिमेंट शून्य हा एक घटक आलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी सेट बी इज नॉट ए एम्प्टी सेट Set B is not a empty set.
Then third, C is equal to set of x. 5x minus 2 is equal to 0. X belongs to R. 5x minus 2 is equal to 0. Therefore, 5x is equal to 2. X is equal to 5 upon 2. But 5 upon 2 is not a natural number. But 5 upon 2 is not a natural number. So we cannot write the 5 upon 2 in this set. Therefore, C is the empty set. C is the empty set. अशा पद्धतीचा आपण हे तिसरा प्रश्न या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपण या प्रकरणातील या संशयामधला आपण चौथा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन 4. राइट द रीजन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाइट और इनफायनाइट. याच्यामध्ये जो अभ्यासक्रम त्यांनी केलेला आहे त्यामध्ये फक्त आपल्याला पहिलं दुसरं एवढीच उदाहरणं आहेत. बाकीची उदाहरणं अभ्यासक्रमामधून कधी गेलेली आहेत. म्हणून चौथ्यामधलं आपण पहिलं आणि दुसरंच फक्त उदाहरण पाहणार आहोत. पुढचे कमी केलेली आहे ती आपण नाही पाहिजे तरी चालते. पहिलं ए इज अ सेट ऑफ एक्स. एक्स बिलॉन्ग्स टू 10. एक्स इज अ नॅचरल नंबर. पहा या ठिकाणी 10 पेक्षा लहान नॅचरल नंबर आपण लिहायचे 1, 2, 3, 4 up to 9. देअरफॉर दिस सेट ए इज अ फायनाइट सेट. ए इज अ फायनाइट सेट. देन सेकंड एक्झाम्पल B is a set of all y such that y is greater than minus 1. Y is an integer. वजा एका पेक्षा लहान असणारे all integers तुम्हाला लिहायचे. मग वजा 1, वजा 2, वजा 3, वजा 4. Therefore, set B is a not, B is a infinite set. आता आपण याला लिमिट दिलं नाही. वजा 1 पेक्षा लहान असणाऱ्या सर्व संख्या मायनस 1 पेक्षा लहान मायनस 2, मायनस 3, मायनस 4 आणि अशा आपण लाखो संख्या लिहू शकतो. म्हणून this is not an infinite set. This is first A is the finite set, B is the infinite set. अशा प्रकारे आपण आज 1.2 पर्यंतचा भाग पाहिलेला आहे. यानंतर लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 1.4 हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. प्रत्येक उदाहरण वहीमध्ये सोडवायचे. ठीक आहे.